नियमात असाल किंवा नुकसान भरपाई द्यायचे जे काही नियम असतात त्या तरतुदीनुसार प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी अरुमा यांना सादर करण्यात येईल आणि त्वरित पाठपुरावा करण्यात येईल एवढं मी सांगतो आपल्याला. ठीक आहे. गावकरी आहे, त्याचे नातेवाईक आहे. ह्या सदर दुर्दैवी घटनेमध्ये पोलिसांनी अत्यंत तात्काळ महत्त्वाची भूमिका बजावून जो याच्यातला आरोपी होते त्याला तात्काळ आम्ही अटक केली. तसेच तात्काळ 307 आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा MLC स्टेटमेंट आम्ही नोंदवलेला आहे. पीडित महिलांचं जसं निधन झालं तसं आम्ही त्या 302 कलमसुद्धा आम्ही वाढवण्यात आलेलं आहे. जसं आपली मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट जी आहे आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची पण आपली डिमांड जी आहे ती आम्ही वरिष्ठ पोलीस जे आहे त्यांच्या मार्फतीनं आपली पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे 100%. आणि कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये आपणसुद्धा खूप मोलाची सहकार्याची भूमिका तुम्ही आपण पार पाडलेली आहे. म्हणून पोलीस विभाग कायद्यानं तर आहेच आहे पण भावनिकदृष्ट्यासुद्धा ह्या पीडित कुटुंबासोबत आम्ही आहेतच. आणि जेवढं शक्य होईल तुम्हाला कायद्याची मदत ती आम्ही 24 तास इथं आम्ही अवेलेबल आहोत. आणि काहीही अडचण आली, कोणतीही अडचण आली तर आम्ही इथं एक भाऊ, एक पोलीस तर आहेच, एक भाऊ म्हणून सुद्धा मी इथं उभा राहील.